13 फेब्रुवारी 2010 रोजी पुण्यात कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला होता. याला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज जर्मन बेकरीच्या घटनेला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण अजूनही त्या भयानक आठवणी मनात घर करून असल्याचे दिसत आहेत. 13 फेब्रुवारी 2010 जो इथे भयानक अतिरेकी हमला झाला होता, की ज्याच्यामध्ये यंगस्टर्स जे 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे आदल्या दिवशी सगळे जमा होते. संध्याकाळी 7-7 वाजताच्या सुमारास एवढा मोठा धमाका झाला आणि त्यामध्ये या सगळ्या नवयुवकांच्या युवतींच्या असे चिथडे उडाले होते. आजही तो क्षण आठवला की अंगावर काटे येतात. म्हणजे इथं जेव्हा आम्ही आलो होतो हा हे झाल्यानंतर, तर इथं रक्ताचं आणि मासाचेच म्हणजे झाडावर लटकलेले ओ हॉटेलच्या इथे मासा लटकलेले, म्हणजे इतकं भयावह स्थिती होती. आणि आज 10 वर्ष झालेत. माझ्या मते आणखीन 3-4 अतिरेकी त्यातले अजून सापडलेले पण नाही आहेत, गायब आहेत. तर आज आम्ही हे 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती एक त्या लोकांसाठी एक प्रार्थना किंवा एक श्रद्धांजली म्हणून आज आम्ही मिलिंद गायकवाड आहे, मी आहे, आज आम्ही म्हणून कोरेगाव पार्कमध्ये आज त्यांची श्रद्धांजलीसाठी आज हे आयोजन केलेलं आहे. मागील 10 वर्षापासून प्रत्येक वर्षी ज्या बॉम्बस्फोट झाला होता त्या ठिकाणी मृत व्यक्तींचे कुटुंबातील लोक येऊन श्रद्धांजली वाहतात. बहुत बडी दुःखद घटना हुई थी जिसमें 17 यंग स्टूडेंट्स मारे गए जो बेगुनाह थे सारे और अपने फ्रेंड्स के साथ यहाँ पे कुछ रिफ्रेशमेंट के लिए कॉफ़ी केक के लिए आए थे. उसमें मेरा बेटा भी था और उसका दोस्त भी था. मेरे बेटे ने तो कुछ खाया नहीं, उससे ही पहले वो आया तो बॉम्ब ब्लास्ट हो गया था. उसका पैर से पूरा मैंगल हो गया था और पूरे बॉम्ब के पार्टिकल्स यहाँ तक पहुँच गए थे. तो वो केस में जीवन और इस केस में 7 दिन तक हॉस्पिटल में लड़ाई लड़ता रहा. ही वॉज द लास्ट वन टू यू नो गिव अप. एंड ऑफकोर्स हम तो अभी तक संभल नहीं पाए हैं. और जर्मन बेकरी में मैंने पहले कभी आई भी नहीं थी और मुझे मालूम भी नहीं था. उसके बाद बहुत बार लगता था जाके देखूं कि मेरे बेटे को किधर क्या हुआ था, बट आज तक मेरी हिम्मत नहीं हुई अंदर जाने की. अभी तक इसमें जो एक्यूज थे उनको नहीं पकड़ा गया है, क्या लगता है? उसके लिए तो बहुत ख़राब लगता है. मगर इंडिया का कानून ही ऐसा है, पकड़ते नहीं, कुछ करते नहीं है, तो बस ऐसे तो घटनाएँ होती रहेगी हमें. और पता नहीं कितने लोगों ने खो भी चुके, कोई हस्बैंड, किसी का फादर, किसकी वाइफ. तो सारे बच्चों के प्रति बहुत बहुत दुखद घटना, शोक होता है. सरकार की तरफ से कुछ मदद मिली? ये मेरा बड़ा भाई बेटा. सरकार की तरफ से कुछ मदद मिली? या मिला था. सरकार ने जो वादे किए, आश्वासन किया, वो सारा पूरा हुआ? नहीं, क्या दिया आश्वासन, क्या देंगे? पोलीस को ज्यादा सतर्क करेंगे, CCTVs लगे. आज एका फलकावर मृतांची नावं लिहून प्रत्येकाच्या नावाने श्रद्धांजली वाहण्यात आली. मेणबत्त्या लावून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लावण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. पण हे सर्व करताना त्या घटनेला जबाबदार असणारे आरोपी मात्र अजून फरार असल्याचे तपासात आढळून आले. त्यांना पकडून शिक्षा झाल्यावर मृतांच्या आत्म्यास शांती लाभेल अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. झालेल्या घटनेने संपूर्ण देशाला हलवून टाकलं होतं. आपल्या सर्वांना कल्पना आहे, अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला त्यात अनेकांचे प्राण गेलेले आहेत. ज्यावेळी घटना घडली त्यावेळेला मी पुण्यातच होतो. मी राज्याचा गृहराज्यमंत्री होतो आणि मला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा माझ्या मित्राने मला फोन केला की ह्या ठिकाणी सिलेंडरचा स्फोट होऊन फार मोठी दुर्घटना झालेली. मी लगेच त्या ठिकाणी इमिजिएटली विदिन 7 मिनिट्स ह्या ठिकाणी आलो आणि पोलीस कमिशनरला, DCPला अनंतराव शिंदे होते, त्यांच्यासंग संपर्क साधून इमिजिएटली पोलिसांची फौज ह्या ठिकाणी मागवली. जेव्हा इथं आलो तर इतकं भयानक दृश्य होतं. अनेक त्या ठिकाणी नागरिक रस्त्यावरती पडले होते. ह्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी फार सहकार्य केलं. स्थानिक कार्यकर्ते जोमाने आलते, पोलीस पण जोमाने आलते, फायर ब्रिगेडच्या लोकांना बोलवतं, MECBच्या लोकांना ते संपूर्ण लाईट बंद करायला लावली होती कारण की शॉर्ट सर्किट होऊन काहीतरी होईल. आणि मी स्वतः त्या ठिकाणी गेलो. मला DCP अनंतराव शिंदेने बोलून बाहेर काढलं की आतमध्ये जाऊ नका, त्या ठिकाणी आणखीन काहीतरी स्फोट होण्याची शक्यता आहे. परंतु जो प्रकार होता तो अत्यंत भयानक होता. तो प्रकार आता डोळ्यापुढे आला तरी अंगावर काटे येतात, शारे येतात, अशा तऱ्हेचा तो जी दुर्घटना घडलेली साऱ्या देशाला हादून टाकलेलं आहे. ह्या घटनेचा निषेध करावा थोडा आहे, परंतु जे बिचारे त्यात मुक्तिमूर्ती पडलेले नागरिक आहे त्यांना ह्या ठिकाणी मी आदरपूर्व भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या डॉक्टरांनी, ज्या संपूर्ण नागरिकांनी सहकार्य केलं त्यांचं पण मनापासून अभिनंदन ह्या ठिकाणी करतो. अशा वेळेला पुणेकर नागरिक, पुण्याचे कार्यकर्ते सर्व या ठिकाणी धावून येतात आणि अडचणीच्या काळामध्ये एकमेकाला मदत करण्याचं ही पुण्याची परंपरा आहे. आणि त्यावेळेस देखील मला हा अनुभव आला आणि अशा तऱ्हेने एक भयानक घटनेला मी सामोरं गेलो. आणि त्यावेळेला
मी गृहमंत्री असताना माझे सर्व अधिकार वापरून आदरणीय मुख्यमंत्री अशोक चव्हाणला पण मी इमिजिएटली सांगितलं आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा देशातली त्या ठिकाणी कार्यरत झाली आणि त्या ठिकाणी डॉक्टरांचा पण मनापासून आभार मानतो. ससूनचे असेल, इंद्रक बुधरींचे असेल, ह्या सर्व डॉक्टरांनी ह्या सर्व रुग्णाला, ह्या सर्व नागरिकांना मनापासून सहकार्य केलं, त्यांना वाचवायचा प्रयत्न केला. अशा तऱ्हेने ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं मी आभार मानतो आणि जे लोक ह्या ठिकाणी मृत्यू पावलेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वरतीने प्रार्थना करतो आणि या भ्याड हल्ल्याचा तीव्र शोधामध्ये मी ह्या ठिकाणी निषेध करतो. आज जर्मन बेकरीचं बॉम्बस्फोट 10 वर्ष झालेले आहेत. मी 3 वर्षानंतर इकडं आलो. हे आल्यानंतर इथं संपूर्ण सॅमसंग एरिया बघितलेली होती. त्यानंतर जर्मन बेकरी चालू करा असं माझ्या मनात इच्छा आली होती. त्यामुळं मी जर्मन बेकरी घेतली आणि जर्मन बेकरी चालू केली. चालू ह्याकरता केली की लोकांना हा संदेश देण्याकरता. आम्ही पुणेकर लोक असे भ्याड हल्ल्याला घाबरत नाही. तुम्ही अजून 10 वेळा हल्ला करा. आता तर वेळ लागला, पुढच्या हल्ला केला तर 4 दिवसात आम्ही परत उभं राहू. आमच्या पुणेकर लोकांचे हेच वैशिष्ट्य आहे की हे भ्याड हल्ल्याला कधी घाबरत नाही. सगळे एकजुटीने एक जातीने भ्याड हल्ल्याचा निषेध करतात. मी पण ह्या हल्ल्याचा निषेध करतो आणि मी आज एक प्रत्येक वर्षी एक निश्चय केलेला आहे. प्रत्येक वर्षी एक एक जर्मन बेकरी उभी करायची. त्या हिशोबाने मी आज 7 जर्मन बेकऱ्या उभ्या केलेल्या आहेत. आज 7 वर्षे 7 जर्मन बेकरी माझी लोंढण्याच्या तिथं उभी आहे. या लोकांचा प्रतिसाद फार सुंदर मिळतो. या लोकांनी चांगली मदत केली. मला पण उभं राहण्याकरता सगळ्या लोकांनी फार फार मदत केलेली आहे. ते म्हणले काय घाबरू नका, तुम्ही उभे राहा, तुमच्या पाठीमागं आम्ही सगळे. मी आल्यामुळे संपूर्ण जर्मन बेकरी चालू केल्यामुळे ह्या रस्त्याला बिस्त्याला संपूर्ण रौनक आली. रिक्षावाले बिक्षावाले सगळेजण माझे फार आभारी. बहुत ही उस दिन गंदी हालत थी. हम लोग को यही समझ में नहीं आ रहा था कैसे लिया जाए. इतने सारे पेशेंट्स थे और लिमिटेड उसमें ऑलमोस्ट 40 से 50 पेशेंट्स हम लोगों ने उस समय पे ट्रीट किए थे. तो पहले तो यही सेग्रीगेट किया गया कि किस तरह के पेशेंट्स, कौन सा पेशेंट को ज़्यादा प्रायोरिटी दिया जाए और कौन से पेशेंट को सेकेंडरी ट्रीटमेंट किया जाए. जब वो प्रायोरिटीज़ हो गई तो एक टीम वर्क था जिसमें सब जूनियर और सीनियर डॉक्टर्स ने मिल के उनको ट्रीट किया. ऑलमोस्ट 38 to 40 पेशेंट्स मेरे अंदर डायरेक्टली थे. पर बहुत ही ट्रैजिक सीन था. पर हम लोग रात भर लगे रहे और जो प्रोसेस रात भर तो सिर्फ इमरजेंसी हैंडल करने का था, वो प्रोसेस वहाँ पे ख़त्म नहीं हुआ. उसके बाद जो 1 से लेकर 1.5 महीना चला, दैट वाज मोर सिग्निफिकेंट, क्योंकि वो काफ़ी दिन तक हमें पेशेंट्स को बचाने के उसमें करते रहना पड़ा. ऑल दो कुछ लॉसेज हुई और जो हमारे लिए अभी भी बहुत हैं. मेरे कुछ पेशेंट्स जिनका सोच के मुझे अभी भी गंदा लगता है. एक आदित्य जिंदाल थी जिसको मैं बहुत बातचीत करती थी, पर वी हैड लॉस्ट हर, तो मेरे अभी भी वो दिल में रहती है. पर कुछ पेशेंट्स हैं जो मेरे अभी भी टच में हैं. इनफैक्ट मॉर्निंग में भी काफ़ी सारे पेशेंट्स से मेरी बातचीत हुई. फ्रैंकली स्पीकिंग, उस बारे में मुझे ज़्यादा मैंने पता किया नहीं है, तो मैं उस बारे में आपको गाइड नहीं कर सकता हूँ. पर इतना कह सकता हूँ कि पेशेंट्स मेरे अभी भी टच में हैं और फॉर कुछ ना कुछ रीज़न से मुझे मैसेज करते रहते हैं या बातचीत करते रहते हैं या ओकेशन पर हमारी बातचीत होती रहती है.